सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। कोण कुणाची विनाकारण स्तुती करते? काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय स्तुती होत नाही। आणि स्तुती माणसाची झाली की माणूस तिथंच पगळला जातो, बरोबर आहे का नाही? स्तुती झाली की बस, दोन मुली होत्या, लग्नच होत नव्हतं मुलीचं, मुली मध्ये मध्ये बोलले की लग्न मोडत होतं, बरोबर आहे का नाही? पण बापानं लांबचे पाहुणे बोलवले, जालन्याचे पाहुणे, लांबचे जालन्याकडले पाहुणे बोलवले आणि सांगितले, मुलीला तुम्ही अजिबात बोलायचं नाही, लग्न ठरवायचं करायचं ना, अजिबात बोलायचं नाही। पाहुणे आले, पाहुणे बसले, मुली आल्या, म्हणले मुली बोलत का नाहीत बा, मुली बोलत नाहीत। एका पाहुण्यानं सांगितलं, नाही आमच्या मुली लाजाळू आहेत ना, लाजाळू आहेत, पाहुण्याचे देखत बोलत नाहीत। पाहुणे म्हणले, वा, या काळामध्ये असल्या मुली भेटणं सोपी गोष्ट आहे का? लाजाळू मुली आहेत, किती संस्कारी संस्कारी मुली आहेत, बोलत नाहीत। एक पाहुणा त्यातला चॅप्टर होता, असा किसन महाराजासारखा होता, असा चॅप्टर होता। हां, त्याने सांगितलं, रे अप्पा मुली बोलत नाहीत, का बोलत नाही? त्यांना साय सुपारी फोडा, ते पाहुण्यानं सांगितलं, चॅप्टर होता जरा, मला सुपारी नंतर फोडा, आधी जेवणाचा कार्यक्रम उरकून घेऊन, आधी जेवण करूया, म्हणजे सुपारी नंतर फोडूया, बोलत नाहीत। म्हणजे मुली का बोलत नाहीत? मस्तपैकी अशी जेवायला पंगत बसली, ऐका बरं, स्तुती सांगतोय, अशी पंगत बसली। पंगत बसल्याच्या नंतर दोन वाट्या आल्या, एका वाटीमध्ये वांग्याची भाजी होती, दुसऱ्या वाटीत काय रे, काय टाकायचं आहे, त्याच्यामध्ये कढी होती, कढी अशी मस्त कढी होती, बघा अशी मस्त ताकाची कढी होती, आता त्याच्यात लोणी सुद्धा टाकलेलं होतं, मस्त कढी होती, आता ठेचून लसूण सुद्धा टाकलेलं होतं त्याच्यात, अशी मस्त मोहरी टाकली होती, असे मस्त जिरे टाकले होते, एवढी मस्त कढी होती बघा, एवढी मस्त कढी होती, एवढी मस्त होती बघा, बरोबर आहे का नाही? हा, आता याच्या पलीकडे जर जास्त वर्णन केलं तर मला आणून द्यावं लागेल तुम्हाला इथं कढी, बरोबर आहे का नाही? हा, त्याच्यामुळे अशी मस्त कढी होती बघा, अशी जे मोहरी मस्त अशी तरंगत होती, कढी पत्त्याचं सुद्धा आता मरण जवळ आलं होतं, एवढी मस्त कढी होती बघा, एवढी सुंदर कढी होती। कढी वाढली, पाहुण्याने कौतुक सुरू केलं, काय कढी आहे, मस्त कढी आहे, असली कढी आपण कधी खाल्लीच नाही, 55 वर्षाचं वय माझं, पण असली कढी बघितली नाही, काय कढी आहे, काय कढी आहे, काय सुंदर कढी आहे, मस्त कढी आहे, कोणी केली माहित नाही पण मस्त कढी आहे, करणाऱ्याला बक्षीस द्यावं लागेल, काय कढी केली आहे। मुली वाढायला होत्या, तेवढ्यात मोठी मुलगी बोललीच बघा, म्हणली, ओ पाहुणे बुवा, तली म्या केली तली, तली तली तली, आणि उगत चांगली झाली नाही, त्याच्यात जिलू मिलू टाकलं म्हणून चांगली झाली तली, तोत्री होती। दुसरी म्हणली, ओ पाहुणे बुवा, तली तीन केली पण थिला म्या केला थिला थिला। नारायण 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 भजन करत करत नारद महर्षी जंगलातून जात होते, इकडे लक्ष द्या माझ्याकडं, असं सुंदर वातावरण होतं, जी बाग होती झाडांची, दाट झाडी होती, दाट झाडी नारदानं बघितली, काय नारदाला बस असं वाटलं, नारदाला वाटलं की आता इथंच बसावं, आणि तिथंच नारद बसले, आणि बसल्याबरोबर नारद नारायणा नारायणा म्हणत होते, आणि भजन करत असताना नारदाला अचानक समाधी लागली, समाधी लागली, समाधी तुम्हाला लागते ना, समाधी, बरोबर आहे की नाही? सुरुवातीची हनुमान चालीसा झाली झाली की समाधी लागते, आरती झाली की समाधी मूर्ती यांची, बरोबर आहे की नाही? हां, समाधी लागते तुम्हाला, तुम्हालाही समाधी लागते, बस समाधी, वा, आपण जर म्हणलं ना, ते म्हातारीला उठवा, ती झोपली आहे, तिला आपण म्हणलं ना उठा, ती अशी करते, डोळे झाकून ऐकते, ग बस, हां, डोळे झाकून ऐकत असतील, काय करता सांगा महाराज, आणि बस वजनात सांगते पुन्हा असं, गपस हो, डोळे झाकून ऐकते मी, डोळे झाकून ऐकत असतात का, डोळे झाकून कुठं ऐकणार असते का? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, नारद महर्षी भजन करतात, नारदाला समाधी लागली, नारदाला समाधी लागल्याच्या नंतर ध्यान लावून बसले, इंद्राला बातमी कळाली, इंद्र म्हणला, रे बापरे, जो नारद एवढा चंचल आहे, मृत्यू लोकातून आकाशामध्ये, आकाशातून पातळामध्ये सारखा नारद फिरत राहतो, आणि हा नारद अचानक एका जागेवर बसलाय, याला समाधी लागली, याचं समाधी लागली याचा अर्थ याला नक्की इंद्रपद मिळवायचं नाही ना, बरोबर आहे का नाही? हा बस महाराजाच्या सोबतच राहतो, हा महाराजाच्या सोबत राहून महाराजाच्या परस्पर लोकांच्या भेटी गातो घेतोय, हे कीर्तन करण्याचा तर याचा विचार नाही ना आता, बरोबर आहे का नाही? याचा कीर्तन करण्या, आता हे याच्या तारखा कमी करून आपल्या तारखा वाढवा असं तर म्हणणार नाही ना, हा बरोबर आहे का नाही?
असं सुद्धा बऱ्याचदा बोललं जाते. बस साहेबाच्या व्यतिरिक्त कार्यकर्त्याच्या भेटी जर घेत असेल तर याचा विचार वेगळा दिसतोय, बरोबर आहे का नाही? हा, आता हा नारद फिरणारा नारद, पण हा जर ध्यान लावून समाधी लावून बसलाय, इंद्रपद मिळवण्याचा तर विचार नसेल ना, कारण तपश्चर्या केल्यावर इंद्रपद मिळतं. आणि आता इंद्राला असं वाटतंय की नारदाची समाधी भंग केली पाहिजे. अनेकांकडून प्रयत्न केला जातोय नारदाची समाधी मोडण्याचा. ऐकताय तुम्ही? ऐका, नारदाची समाधी मोडण्याचा प्रयत्न केला जातोय, पण काही केल्या नारदाची समाधी मोडत नाही. शेवटचा पर्याय म्हणून कामदेवाला पाठवलं जातंय. कामदेव त्या ठिकाणी नारदाची समाधी मोडण्याकरता जात आहेत. अनेक पद्धतीनं कामदेव प्रयत्न करत आहेत, पण कामदेवाला सुद्धा अपयश येत आहे. नारदाला बस समाधी मोडत नाही नारदाची. आता शेवटचं सूत्र कामदेव वापरतोय, ऐकताय ना तुम्ही? कामदेव वापरतोय. काय आहे शेवटचं सूत्र? शेवटचं सूत्र आता कामदेव नारदाची स्तुती करतोय, आणि नारदाची स्तुती केल्यामुळे नारदाची समाधी मोडली जाते. माझ्याकडे लक्ष द्या, दोन दगड आहेत बघा. एक स्तुती नावाचा दगड आहे, आणि दुसरा निंदा नावाचा दगड आहे. एखाद्या एक दगड समोरून येणार आहे, आणि एक दगड पाठीमागून येणार आहे. स्तुती नावाचा दगड हा समोरून येणार आहे, निंदा नावाचा दगड पाठीमागून येणार आहे. एखाद्याला समोरून येणाऱ्या दगडाला तुम्ही नाही घाबरला तरी हरकत नाही. समोरून येणारा दगड कदाचित चुकवता येईल, पण पाठीमागून आलेला दगड कधी चुकवता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, पाठीमागच्या दगडाला तुम्ही घाबरलात तरी हरकत नाही, पण समोरच्या दगडाला मात्र सावध राहिलं पाहिजे. स्तुती करणाऱ्या माणसापासून जरा सावध राहिलं पाहिजे. हे जास्त जर आपली तोंडावर स्तुती करत असेल ना, याचा विचार काहीतरी वेगळा दिसतोय, बरोबर आहे ना? काय महाराज, वा, रोज कीर्तन आहेत महाराज. आमच्या महाराजाला रोज कीर्तन आहेत. वास, कथाच करतात आमचे महाराज. 25-25 हजार रुपये घेतात. अरे काय कमी, आमच्या महाराजाला रोज कीर्तन आहे असं जर एखादा म्हणत असेल म्हणजे महाराजासारखा समजायचं. यांचं 10-20 हजार रुपये मारण्याचं मागण्याचा हिशोब आहे, बरोबर आहे का? हां, एखादा जर कौतुक करत असेल आमच्या पाकिटाचं तर याला काहीतरी पाहिजे, बरोबर आहे का नाही? नक्की याला घर बांधायचं आहे, बरोबर आहे का नाही? नक्की 10-5 रुपयाची अपेक्षा आहे. स्तुती करणारे माणसं विनाकारण स्तुती करत नाहीत ना, बरोबर आहे ना महाराज? गुरुजी बरोबर आहे ना? स्तुती ज्या वेळेला केली जाते ना, त्यावेळेला स्तुती माणसाला धोकादायक ठरू शकते. स्तुती केली म्हणून तर मुली बोलल्या, जमलेलं लग्न मोडलं ना. स्तुती फार वाईट आहे, म्हणून स्तुतीपासून सावध राहा. निंदा एखाद्या वेळेला लोकांनी केली तरी हरकत नाही, करू द्या करू द्या. निंदा करणारी माणसं एक दिवस जवळ येतील. बास चुकलं म्हणतील आमचं. फक्त तुम्ही त्याला, तुम्हाला जर एखादा दगड मारत असेल तर त्याला फिरून तुम्ही दगड पुन्हा मारू नका. अजिबात दगड मारायचा नसतो. दगड मारू द्या, मारू द्या. दगड मारता मारता एखादा दगड सोन्याचा सुद्धा असू शकतो, बरोबर आहे ना? दगड सोन्याचा सुद्धा असू शकतो. दगड मारू द्या, निंदा करू द्या. निंदकाचे घर असावे तालुक्यात, असं आहे का? शेजारी नाही नाही, जिल्ह्यात आहे असं नाही. अरे शेजारी असलं पाहिजे. निंदकाचं घर जर शेजारी असेल तर आपली प्रगती होत असते. म्हणून निंदा शंकराची सुद्धा, आता पा नारदाची सुद्धा स्तुती केल्या जाते, आणि स्तुती केल्यामुळे नारदाची समाधी मोडली जाते. नारदाला आता अहंकार होतोय, अरे हा कामदेव भगवान शंकराची सुद्धा समाधी मोडण्याकरता गेला होता ना काल, बरोबर आहे का नाही? गेला होता, त्याची सुद्धा समाधी मोडता आली नाही. पट्ट्यानं बस पट्ट्या, त्या पट्ट्या पुढं कामदेवाचं काय गमेंट झाली, अहंकार झाला. अरे काय आपल्यासारखं काय, आपलं काय जमीन आहे आपली, बरोबर आहे का नाही? हा, काय पैसा आहे आपल्याकडे, बस आपला बंगला असला बंगलाच नाही, बरोबर आहे? किती मोठा असला तरी तुला जाळायला गावाच्या बाहेरच नेणार आहेत ना. बंगला असला मग काय झालं तुझा, बरोबर आहे का नाही? काय बंगला बंगला, हा साड्या 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 साड्या, किती साड्या, का किती साड्या, किती साड्या. आमच्या गावात, आमच्या गल्लीत यांना विचारा, एक ॲक्सिडेंट झाला आहे, अपघात झाला आहे. हा, एक बाई मेली आमच्याकडं. कशी मेली तुम्ही विचारता सांगतो. कपाट उघडलं तिनं कपाट, आणि एवढ्या मोठ्या साड्या होत्या कपाटात, सगळ्याच अंगावर पडल्या मेली न. हा, सरपणाची गरजच नाही पडली, साड्यातच फुकून दिली. किती साड्या, हा किती साड्या, साड्या किती, किती साड्या. प्रत्येक सणाला साडी, प्रत्येक सणाला साडी. सगळ्या बायकाला, आम्हाला तर साडीच नाही, आम्हाला तर काय साडी, काय साडी, आम्हाला तर साडी, आम्हाला तर साडीच नाही. झालं
गरज होते, असू द्या, लक्षात घ्या. आली 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 आली, साडी नाही वा, साडीचं नाही आता, बंद करू नका आता साडी, असू द्या, लक्षात घ्या मी कशाबद्दल बोलत होतो. लक्षात घ्या, नारदाची समाधी त्या ठिकाणी मोडली जाते. नारदाला अहंकार झाला आणि अहंकार नारदाला झाल्याच्या नंतर नारद जी आता अहंकारानं विष्णूकडे जात आहेत आणि विष्णूला सांगतायत, ओ भगवान भगवान. सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन, तालुका परळी, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.